माननीय आमदार शरदरा सोनवणे जुन्नर तालुका यांनी जे शिबिर आयोजित केलं होतं त्याला एक भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्या शिबिराअंतर्गत जे हाडांचे काही रुग्ण आपल्याकडे ॲडमिट झाले होते त्यांच्यापैकी 4 रुग्णांची सर्जरी आपण निःशुल्क केलेली आहे आणि इथून पुढेही आपण अजून 4 ते 5 पेशंटची सर्जरी आपण करणार आहोत आणि त्यांच्या शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि असंच त्यांनी शिबिरांचे आयोजन करावे आणि आम्हाला रुग्णांची सेवा करण्याची संधी द्यावी. आमदार साहेबांनी जो कॅम्प अरेंज केला होता त्यातून आलेल्या जे पेशंटचे रेफरन्स होते 102 पेशंटला आपण इथून कॉल केले त्यातले 50 पेशंट आपल्याकडे दाखवण्यासाठी आले त्यातल्या 20 पेशंटला आपल्या इथे ट्रीटमेंट आपण देत आहोत 9 पेशंटला आपण टेस्ट करून जे अशा ज्यांना श्रवण यंत्र ऐकायला येत नाही आहे त्यांची टेस्ट करून जर त्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना श्रवणयंत्र फ्रीमध्ये देण्यात येईल. त्यानंतर गुडघे आणि मणक्याचे आजार असलेले आपल्याकडे एक 8 ते 10 पेशंट होते त्यातल्या 5 पेशंटची सर्जरीज आपण आपल्याकडे ऑलरेडी केलेली आहे. जे रुग्ण असे होते की ज्यांचे आजार असे आहेत की लघवीचा त्रास होतो आहे लघवीला होत नाही आहे त्यांची एकाची सर्जरी आपल्याकडे होणार आहे. त्यानंतर एका पेशंट आहे ज्यांच्या घशाला गाठ आहे त्यांची एक टेस्ट करून ती जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांची सर्जरी आपल्या इथे केली जाईल. एक पेशंट आहे ज्यांना लघवीच्या पिशवीचा कॅन्सर आहे तर आपल्या पुण्याच्या डॉक्टरांशी बोलणं चालू आहे त्यांचं ऑपरेशन शक्य झालं तर आपण इथे येऊन ते करणार आहेत किंवा पुण्याला आपण लोकमान्य हॉस्पिटलला पाठवून त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये करून घेणार आहोत. या व्यतिरिक्त असे काही पेशंट आहेत की ज्यांची सर्जरी आपल्या इथे होऊ शकत नाही त्यांना कॉल करून त्यांची एक लिस्ट वेगळी केलेली आहे. ते एकूण 34 पेशंट आहेत ज्यांना हायर ट्रीटमेंट लागणार आहे त्यांना पुण्याला किंवा दुसऱ्या मोठ्या इन्स्टिट्यूटला रेफर करणार आहोत. आमदार जिल्हाधिकारी जुन्नर यांनी जुन्नर तालुक्याच्या लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी आजारी पडू नयेत म्हणून प्रतिबंब व्हावा यासाठी मोठं आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं. त्या शिबिराच्या निमित्ताने ओम चैतन्य हॉस्पिटल आळेफटा येथे आलेल्या सगळ्या रुग्णांची तपासणी करून त्याच्यामध्ये ऑपरेशन करणारे जे रुग्ण होते त्यांच्यावर सर्जरी केलेले आहेत आणि जे काही राहिलेले रुग्ण आहेत त्यांच्यावरही सर्जरी केली जाईल. बाकी जे गोष्टी इथे केल्या जात नाहीत कार्डियक सर्जरी वगैरे असे काही पेशंट जे आलेले होते ते आपण पुढील हायर सेंटरला रिफर केलेले आहेत. बाकी युरोलॉजी आणि इतर याचे जे पेशंट आहेत प्रोस्टेट आणि स्टोनसाठीचे काही तर ते आपण इथे करणार आहोत. आलेल्या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जातील आणि त्यांचे फॉलोअप वगैरे बाकीचे सगळ्या सुविधा इथे योग्य त्या रीतीने त्यांच्यावर उपचार करून त्यांना काहीही त्रास होणार नाही ह्या गोष्टी पाहिल्या जातील. हॉस्पिटलच्या वतीनं सर्व रुग्णांना योग्य ते सर्व सहकार्य केले जाईल. दादांनी राबवलेल्या या आरोग्य योजनेमुळे तालुक्यामध्ये खूप लोकांना फायदा झालेला आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती झालेली आहे आणि त्याचा चांगलाच फायदा होईल. यापुढील काळातही त्यांनी वेळोवेळी अशी शिबिरं घ्यावेत. आम्ही ओम चैतन्य हॉस्पिटल त्यांना सदैव सहकार्य करेल. सर्व रुग्णांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. धन्यवाद. 3 डिसेंबरला जुन्नर तालुक्यामध्ये आळे या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य शिबिर भरवण्यात आलं. त्याच्यामध्ये पुण्याचे डॉक्टर्स आणि जुन्नर तालुक्याचे आपले जे काही मेडिकल प्रॅक्टिशनचे सर्व डॉक्टर जे आहेत डॉक्टर आवारे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व टीमने अतिशय सुंदर अशा पद्धतीचं काम केलं आणि आपल्याला कल्पना की जवळजवळ 7,000 पेक्षा अधिकचे रुग्ण त्यावेळी त्या दिवसामध्ये आपण संपूर्ण दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये त्यांना चेक केलं आणि ते चेकआउट केल्यानंतर सेम डे त्याच दिवशी ज्या दिवशी आपलं एका बाजूला शिबिर चाललं होतं आणि त्याच वेळेला या संपूर्ण आळेफाट्याच्या मग त्याच्यामध्ये ओम चैतन्य हॉस्पिटल असेल त्यामध्ये माऊली हॉस्पिटल असेल त्याचप्रमाणे डॉक्टर कोकणे हॉस्पिटल असेल डॉक्टर ममता क्लिनिक हॉस्पिटल आमच्या चाळक साहेबांचं असेल त्याचप्रमाणे डॉक्टर धांडे असतील डॉक्टर फुरतरे असतील डॉक्टर पिसे असतील या सर्व असलेल्या हॉस्पिटलच्या ओटी त्या दिवशी फुल होत्या आणि सेम डे त्याच दिवशी डॉक्टर डोळे असतील 44 ऑपरेशन आपण त्या दिवशी केली. भारताच्या जर आपण वैद्यकीय व्यवस्थेचा जर विचार केला तर भारताच्या या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये जेवढी काही शिबिरं झाली
त्या शिबिरामध्ये ऑनलाईन आम्ही चेक केलं त्या दुसऱ्या डॉक्टरने, आम्ही सेम डे त्याच दिवशी ऑपरेट करणारं हे भारतातलं पहिलं शिबिर ठरलं आणि हा मान माझ्या जुन्नरला मिळाला, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या शिबिरापासून बरेचशी लोक वैद्यकीय व्यवस्थेच्या मेडिकल कॅम्पमध्ये आता तुम्हाला लक्षात ठेवतील की केवळ तपासणं हा त्याच्यामागचा उद्देश नाही, तर त्याच्याबरोबर प्रतिबंधक उपाय करणं, तातडीने सर्जरी करणं, शस्त्रक्रिया करणं हा त्याच्या पाठीमागचा उदात्त हेतू. वर्षभरात तुम्ही आम्ही सर्वजण कामकाज करत असो, त्यासाठी जनता रिस्पॉन्स करत असते, पण वर्षातून एकदा आपण त्यागाच्या दृष्टीने समाजाच्या सेवाभावी वृत्तीने आपण काम केलं पाहिजे हा अजेंडा या व्यवस्थेच्या निमित्ताने जुन्नरमध्ये राबवला झाला आणि त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याच्या डॉक्टरांनी पुण्याच्या डॉक्टरांच्या बरोबरीने उभं राहून खूप चांगलं सहकार्य केलं, खूप चांगली सेवा केली. आज ज्या ओम चैतन्य हॉस्पिटलला मी भेट द्यायला आलो, ज्याचे डिस्चार्ज होत आहेत, त्या सर्व पेशंटला भेटून मला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता आला आणि डॉक्टरने खूप मनापासून सेवा केली. त्यांनी डॉक्टरांचे आभार तर मानलेच, परंतु ही परिस्थिती अशी होती की आज एवढे ऑपरेशन होत आहेत, त्या दिवशी झाले 44 आणि आता जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 384 लोकांची लिस्ट आहे की जे डायग्नॉज झाले तर त्यांना ऑपरेशनची गरज आहे, मग मोतीबिंदू असेल किंवा बाकी जनरल सर्जरी वेगवेगळे असतील. पण मला खात्री आहे की जेवढ्या मॅक्झिमम ज्या सर्जरी आहेत त्या सगळ्या आणीपाट्यावर केल्या जातील आणि ज्या जेवढ्या मोठ्या सर्जरी असतील किंवा जेवढ्या मोठ्या बाकीच्या समजा उदाहरणार्थ बायपासेस असेल, एंजिओप्लास्टी असेल आणि अन्यथा एखादी गाठ काढायची असेल, ह्या ज्या सगळ्या मोठ्या ज्या खर्चिक किंवा मोठ्या युनिटचे जेवढ्या काही समजा ऑपरेशन्स आहेत त्या सर्व आम्ही पुण्याला करून घेणार आहोत. परंतु आज आम्ही समाधान या गोष्टीत आहोत की जुन्नर तालुक्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्ही एक वेगळ्या चांगल्या पद्धतीचे न्यायिक व्यवस्था देऊ शकलो की ज्याची अपेक्षा जनतेला आहे, लोकांना आहे. आताची तरुणाई खूप चांगलं काम करते. देशमुख सरांनी कालपासून माझ्या माहितीमध्ये मोठी माहिती थांबून जवळजवळ 5 ते 6 ऑपरेशन 7 ते 7 सर्जरी रात्रभर उभे राहून पहाटेपर्यंत केल्या. शेवटी ही जी टीम आहे किंवा ही कामाची त्यांची जी पद्धत आहे हा जो होरा आहे शेवटी हा आतून पाहिजे. एखादा डॉक्टर जर आतून कामाला लागला तर काय करू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण ओम चैतन्य हॉस्पिटलच्या टीमने आज आपल्यासमोर ठेवलेलं आहे. मी मनापासून या टीमचं डॉक्टरांचं कौतुक करतो आणि या पेशंटचे जेवढे काही डॅमेज झालेले आहेत मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ज्या 384 लोकांना आतापर्यंत जसे जसे फोन येतील तसं त्याने त्या हॉस्पिटलला जावं, सचिन वाळवून ज्यांच्या बरोबर संपर्क करावा, असला फिटनेस चेक करून आपल्या असलेल्या ऑपरेशनसाठी आपण तयारी करून घ्यावी. जे काही त्या कॅम्पमध्ये आले त्या लोकांसाठी म्हणतोय. त्यानंतर मला बरेचसे लोक असे म्हणतात साहेब आता आम्हाला असं झालं आम्हाला आता दाखव कुठलं हे करता रेफर करता का. मला सांगायचं आहे जानेवारीच्या ह्या म्हणजे एंडला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पश्चिम भागामध्ये ज्या वेळेला कॅम्प घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग नोंदवता येईल. पण जे लोक कॅम्पमध्ये डायग्नॉज झाले त्याच लोकांसाठी मोफत हा शब्द लागू होता, बाकी इतर वेळेला इतर पेशंटनी त्या बाबतीतल्या त्या स्कीममध्ये त्यांना येता येणार नाही, कारण तो दिवस त्यांच्यासाठी राखीव होता. त्या दिवसामध्ये संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या वकिलांनी आपलं स्वतःचं योगदान दिलं होतं, त्यासाठी पुण्याची टीम आली होती. म्हणून ज्या गोष्टी फंक्शन होतात त्या वेळेचा प्रत्येकाने आपल्या आरोग्याचा विचार करून त्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. वेळ निघून जायची आणि मग हात करायचा म्हणजे गाडी निघून जाणार मग हात करणार तर काही अर्थ राहणार नाही. माझी आजही विनंती आहे माझ्या तमाम मायबाब जनतेला की आपलं काय चाललंय तालुक्यामध्ये आणि आपल्यासाठी काय सुविधा घेऊन आले आपल्या समोर ही आमदारकीची खुर्ची आपल्याला किती सशक्तपणे एखादा व्यवस्थापन घेऊन आली आहे किंवा आमची डॉक्टर टीम जुन्नर तालुक्याची असेल ती आपल्यासाठी काय म्हणू इच्छिते याच्याकडे बारकाईने लक्ष द्या. त्या कॅम्पमध्ये आमच्या ड्रगीजच्या असलेल्या असोसिएशननी सुद्धा मोफत औषधं वाटली, त्यांनी सर्वांना कॉन्ट्रिब्युशन घेतले आणि स्वतःनी आपले सगळे तिथे ताकद उभी करून पेशंटला मोफत औषध दिलेले त्या दिवशी एक महिना भरायचे. याचाच अर्थ जुन्नर तालुक्याची सर्व टीम जनतेसाठी आता उभी राहिलेली आहे. जनतेने वेळोवेळी या सगळ्या गोष्टीचं योग्य असं मार्गदर्शन घेऊन आपल्या स्वतःच्या आरोग्याची अतिशय महत्त्वाची काळजी घ्यावी आणि सल्ल्याने आपण आपल्या सगळ्या असलेल्या आरोग्याच्या तक्रारीचं निवारण करावं अशी अपेक्षा तालुक्याचा आमदार यानंतर मी करतो. पुढच्या कॅम्पची लवकरच तारीख निघली होईल. या महिन्यामध्ये आम्ही जवळजवळ सगळे ऑपरेशन शॉर्टआउट करणार आहोत. ओम चैतन्य सुद्धा पुढच्या 8-10 ऑपरेशन या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक हॉस्पिटलला त्या ठिकाणी जसे जसे प्रत्येकाला सांगितलं जाईल त्या वेळेमध्ये हजर राहा, कारण डॉक्टर तुमची वाट पाहतात, ते संपूर्ण ओटी तयार करून ठेवतात आणि मग तुम्ही नाही गेले तुम्ही नाही भेटले तर कधीतरी तो दिवस फिरत जातो. त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून एवढीच माझं आव्हान आहे की सतर्क राहावं जनतेने आणि ज्याला आरोग्याच्या बाबतीमध्ये डायग्नोज झालंय आणि ऑपरेशन सांगितले त्यांनी तातडीने ते मोफत करून घ्यावं. निःशुल्क काम केल्याबद्दल
मी जुन्नर तालुक्याच्या सर्व डॉक्टरांचं, जुन्नर तालुका आंबेगाव खेडच्या सगळ्या असलेल्या डॉक्टर्सचं आणि विशेषत्वाने पुण्याच्या सर्व डॉक्टर लॉबीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम केलं, सहभाग केला, खूप लोकांनी केला, सगळ्यांची नावं गेल्या दुरापास्त आहे, पण सर्वांचं मी मनापासून, उदाहरणार्थ डॉक्टर कन्सल्टंटची मार्गदर्शन टीम होती डॉक्टरांची, उदाहरणार्थ आपले कलशेट्टी असतील, डॉक्टर ठाकूर असतील, डॉक्टर डोळे असतील, बरेचसे काही ह्या सगळ्या ओटी दिलेले सर्व आमच्या हॉस्पिटल असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. धन्यवाद.